नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर तब्बल दीड महिन्यांनी माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात मतदारसंघात येत आहेत. संगमनेरमध्ये आज संध्याकाळी ते संवाद मेळावा घेत आहेत. थोरात दाखल झालेले आहेत संगमनेरमध्ये. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर ते मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या मेळाव्यामध्ये ते बोलणार आहेत. यावेळी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीनंतर व्यथित झालेले बाळासाहेब थोरात कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. थोरात आणि नाना पटोले या वादावर सुद्धा ते काही बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 1.5 महिन्यानंतर थोरात आज मतदारसंघात आलेले आहेत. मेळाव्यामध्ये ते काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. आपण पाहतो आहोत ही एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर. संगमनेरमध्ये आज संध्याकाळी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याआधी बाळासाहेब थोरात हे संगमनेरमध्ये दाखल झालेले आहेत. गेल्या 1.5 महिन्यांमध्ये घडलेल्या घडामोडींवर ते नेमकं काय बोलतात, विशेषतः नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर आणि निवडणुकीच्या वेळी जो वाद उद्भवून आला होता काँग्रेसमधील अंतर्गत वादावर ते काही बोलतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सुद्धा त्यांनी निशाणा साधला होता. आजच्या या मेळाव्यामध्ये ते यावर काही भाष्य करतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाळासाहेब थोरात हे आज मतदारसंघात दाखल झालेले आहेत. संध्याकाळी एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या संवाद मेळाव्यात बाळासाहेब थोरात हे नेमकं काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक पदवीधरच्या निवडणुकीवेळी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामध्ये जो वाद झाला होता तो वाद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यावर आता काही बाळासाहेब थोरात म्हणणं मांडतायत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीच. संध्याकाळी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या संवाद मेळाव्यामध्ये ते नेमकं काय बोलतायत, काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाबाबत ते काय बोलतायत. संगमनेरला येऊ शकलो नाही, थोडंसं एक ऑपरेशन सुद्धा खांद्याचं झालेलं होतं, काही फ्रॅक्चर त्यामध्ये होतं. आता बाहेर पडलो आणि प्रथम संगमनेरला आलो, कारण आमचे सगळे जे आहेत नागरिक जनता आमची ती सुद्धा वाट पाहत होते आणि म्हणून त्यांनाही भेटणार मी यासाठी आलेलो आहे आज. अनेक दिवसानंतर आज कार्यकर्त्यांमध्ये काय वाटतं? नाही आनंदच वाटतो ना. आणि संगमनेर असेल नाही तर महाराष्ट्र शेवटी या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राहण्यामध्ये आम्हाला आनंद असतो. प्रकृती कारणामुळे आपण संगमनेरमध्ये येऊ शकलो नव्हतो असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेलं आहे. मात्र ते संवाद मेळाव्यामध्ये काय बोलतील याकडे सर्वाधिक लक्ष आहे, कारण संवाद मेळावा काही वेळानंतरच आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये ते नेमकी त्यांची काय भूमिका मांडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मतदारसंघातील जनतेला भेटण्यासाठी आलो आहे. हातावरील शस्त्रक्रियेमुळे मतदारसंघात येता आलं नव्हतं असं आत्ताच बाळासाहेब थोरात यांनी झी 24 शी बोलताना सांगितलेलं आहे. संगमनेरमध्ये आज संध्याकाळी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, त्यात ते नेमकं काय बोलतात याकडे अधिक लक्ष असेल. छत्रपतींचा विचार म्हणजे